नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एक ए ऑल कंटेंटमध्ये। थोड्या वेळापूर्वी म्हणजे मगाशीच दुपारी मी एक लाईव्ह बघितलेली काजल गवई मॅडमची। तर काजल गवई मॅडमने टायटल टाकलेलं होतं की आहे ना, माधुरी पाटील ताई आणि माझ्यामध्ये वाद कोणी निर्माण केले। तर मला असं वाटते की वाद कोणी पण निर्माण करू दे, पण तुम्हाला तुमची तर अक्कल होती ना थोडीफार। हां, तुम्ही स्वतः एक म्हणता की मी डॉक्टर आहे, मी एक समाजसेविका आहे, मग तुम्हाला तुमचं डोकं वापरता आलं नाही का की आपण कोणाला वाईट बोलतोय, कोणाशी वाद घालतोय? इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही त्यांना बोललात माधुरी मॅडमला, इतकं घाण, इतकं वाईट। ज्या बाईने तुम्हाला मंचावर आणलं, तुम्हाला चांगल्या लोकांशी ओळख करून दिली, तुम्ही जे कार्य हाती घेतलं होतं त्यात तुम्हाला मदत मिळवून दिली, हां, आणि तुम्ही त्यांनाच नंतर नावं ठेवली, त्यांना शिव्या घातल्या इतक्या घाणघाण, तेही दुसऱ्यांचं ऐकून। आणि असंही नाही, आणि तुम्हाला ज्यांनी मदत केली तर त्यांनाही तुम्ही ब्लॉक केलं होतं, त्यांना पण तुम्ही वाईट साईड बोलला। एवढंच वर तुम्ही थांबले नाही तर तुम्हाला ज्या बाईंनी तुम्हाला पैसे दिले, तुमच्या घरात सिलेंडर नव्हता तर सिलेंडरसाठी पैसे दिले, त्या बाईला तुम्ही इतकं वाईट बोला, त्यांचं मन दुखवलं रेखा आईचं। तर ते मला आम्हाला तर असं वाटतं की आता पब्लिक तर तुम्हाला सहजासहजी माफ तर नाही करणार, म्हणजे जो पब्लिकचा मान राग आहे ना तो सहजासहजी असा जाणार नाही आहे। तुम्ही ना जाहीर माफी मागा, तुम्ही एक पर्सनली व्हिडिओ बनवा, ज्यांना ज्यांना तुम्ही वाईट बोललेत ना, शिव्या वगैरे दिल्यात घाण, त्यांच्याशी तुम्ही त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवा माफीचा, माधुरी मॅमसाठी, सुग्रंताईसाठी, ज्या लोकांनी तुम्हाला पैशाची मदत केली त्यांना पण वाईट बोलला, त्यांची पण माफी मागा, आणि रेखा गायकवाड आईची पण माफी मागा। तुम्हाला जर खरंच मनातून आतमधून पश्चाताप होत असेल ना तर तुम्ही हा माफीचा व्हिडिओ नक्की टाकाल, अशी आशा करतो। आत्ता तुम्ही लाईव्हला येऊन इतकं बोलताय, इतकं सांगताय, पण तरी पण तुमच्यावर विश्वास ठेवा असं वाटत नाही आहे, कारण आधी तुम्ही जे इतकी घाण केलेली ना त्याच्यामुळे तुमच्यावर विश्वासच नाही ठेवू शकत।